कोरोनाच्या कहरामुळे संपूर्ण जग धास्तावलंय. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बोलून दाखवली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. हे कर्फ्यू म्हणजे बंदी नसून कोरोनाला हरवण्याची संधी आणि त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूत सहभागी होऊन देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातच राहावे असे आवाहन केले आहे. मात्र कोरोनाला घाबरून न जाता काळजी घेण्याची सर्वांना आवश्यकता आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही आवाहन केलंय त्याप्रमाणे सर्वांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घरातच संपूर्ण एक दिवस थांबावे आणि कोरोना विरोधातील या लढ्यासाठी सहकार्य करावे असे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले आहेत. सोमदिन कोळी, SBN मराठी, जत. नमस्कार. जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला, आपल्या देशात सुद्धा काही रुग्ण आढळलेले, परंतु नागरिकांनी घाबरून न जाता त्याचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा जनतेच्या हितासाठी काही कठोर पावलं उचलली आहेत. मग शाळा, काही ठिकाणी शाळा बंद केलेल्या आहेत, कॉलेजेस बंद केलेले आहेत आणि गर्दीची ठिकाणं सुद्धा जमावबंदीचा आदेश या ठिकाणी लागू केलेला आहे. या सर्व गोष्टींचा अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. उद्या 22 मार्च जनतेचा कर्फ्यू या ठिकाणी शासनानं जाहीर केलेला आहे आणि येणाऱ्या काळात या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जत तालुक्यातील तमाम जनतेने प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून या ठिकाणी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ज्या शासनानं दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी न जाणं, हात धुणे, अशा घरातनं न बाहेर पडणं अशा उपाययोजना या येणाऱ्या दिवसात आपण, या 3-4 दिवसात आपण सगळ्यांनी पाळावं अशा प्रकारची मी जत तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.